Hello students, welcome to Vidyadeep classes. Today we are studying next topic of sentence building, that is forms of to be in past tense. See these charts of forms of to be in past tense. First, I was मराठीत आपण काय म्हणणार आहे मग मी होतो जसं की आता फॉर एक्झाम्पल मी सोलापुरात होते I was in Solapur like this. Next, you were चा मराठी अर्थ तू होतास तू पुण्यात होतास you were in पुणे you were चा दुसरा अर्थ काय तुम्ही होता त्याच पद्धतीने हे पण आपल्याला सेंटेंस मध्ये उपयोग होतो नेक्स्ट ही वॉज चा मराठी अर्थ काय होणार आहे तो होता तो त्याचा भाऊ होता ही वॉज आता त्याच्याला काय म्हटलं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय मी हीच भाऊला काय शब्द ब्रदर या पद्धतीने आपण सेंटेन्स बिल्डिंग करू शकतो ही वॉज मराठीत अर्थ आहे ती होती ओके वी वेअर याचा मराठीत अर्थ काय आम्ही होतो मग आपण वाक्यामध्ये उपयोग करू शकतो आम्ही क्लासरूम मध्ये होतो वी वेअर इन द क्लासरूम दे वेअर चा अर्थ काय होईल ते किंवा त्या होते अनेकवचन साठी आपण दे लिहितो आणि त्यामुळे ते वाक्य घालून आपल्याला जे सेंटेन्स पुढे लिहायचं त्यामध्ये आपण ऍड करू शकतो अशा पद्धतीनं अत्यंत सोप्या पद्धतीने आपण वाक्यरचना इंग्रजी मधून करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका